मनपाधिकारी बाबूलाल गायकवाड हा नंदनवन कॉलनी येथील घरी सापडला नाही. तेथून तो बनोटी या गावी गेल्याचं समजताच बनोटीला एक पथक पाठवण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणाहूनही एसीबीच्या पथकाला रिकाम्या हातानंच यावं लागलंय. अद्यापही गायकवाड फरारच आहे. त्याची पत्नी मंदाबाई यांना अटक केल्यानं त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं आहे. 18 लाखांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याप्रकरणी महानगरपालिकेचे निलंबित वॉर्ड अभियंता बाबूलाल कचरू गायकवाड याला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक शोध घेत आहेत. बाबूलाल गायकवाड हे बनोटी येथूनही फरार झाला आहे. एसीबीनं त्याचं बँक खातं गोठवलंय. महापालिकेतील वॉर्ड अभियंता म्हणून गायकवाड कार्यरत असताना 2014 साली महापालिकेत एका व्यक्तीकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात पकडलं होतं. तेव्हापासून गायकवाड निलंबित होता. परंतु लाचलुचपत विभागाकडून त्याच्या संपत्तीची चौकशी सुरू होती. ही चौकशी सुरू असताना कागदपत्रांच्या पडताळणीत त्याच्याकडे 1,00,000 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता एसीबीच्या निदर्शनास आली. घर, प्लॉट, शेती, काही फ्लॅट यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. कायदेशीर मार्गानं मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 18,24,901 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गायकवाड यानं मिळवल्याचं स्पष्ट झालं. तेव्हापासून गायकवाड याचा शोध एसीबीचं पथक घेत आहे.